ताई बोला. मी वैष्णवी कलगुळे, परवा 15 ची नगरसेविका. आज स्टँडिंगची चेअरमनची निवडणुका होत्या. आज जे घडलं, जे आमच्या पक्षातील जे वरिष्ठ होते त्यांनी जे माझ्यावर आरोप लावला ते अत्यंत चुकीचं आहे. आज माझ्या आयुष्यात माझे सासू सासरे आयात नाही आहेत, त्यामुळे घरची जबाबदारी माझ्या व माझ्या मिस्टरांवर आहे. माझ्या जवळच्या पाहुण्यामध्ये एक्सपायर झाले असल्यामुळे मी तिथे गेले होते आणि तिथे रेंज नसल्यामुळे कॉल लागत नव्हता. जर मी सकाळी 6 मी ट्रेननी निघाले होते, मला इथपर्यंत पोचायला लेट झाला. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जाणून घेतल्याने, आम्हाला विचारल्याने किंवा आमच्याकडनं काही विचारून न घेता आमच्यावर डायरेक्ट आरोप करता हे अत्यंत चुकीची बाब आहे. आम्ही काँग्रेस पक्षासाठी किती प्रामाणिक आहे हे आम्हाला सांगायची गरज नाही आहे. हे लोकांना माहिती आहे, पक्षाला माहिती आहे, ताईंना साहेबांना माहिती आहे. जे काही वरिष्ठांनी आरोप केला आहे ते खूपच चुकीचं आहे. आम्ही त्यांचा आदर करतो, नेहमी आदर सन्मान करून वडिलांसारखा मान देऊन आम्ही त्यांची सगळी आज्ञा पाळतो. तर त्यांनीच असं जर बोलत असेल तर आम्हाला खूपच मनाला लागतं, चुकीचं आहे हे. आम्ही नेहमी साहेबांसाठी, काँग्रेस पक्षासाठी नेहमी तत्पर असतो, पुढे असतो. आणि पक्षासाठी मोदी जेव्हा सोलापुरात आले तेव्हा पक्षासाठी आम्ही पुढाकार घेऊन आमच्या जीवाची काळजी न करता आम्ही पक्षांना काळे झेंडे दाखवले. बाकीच्या नगरसेवक असू दे, कुणीही असू दे, पदाधिकारी असू दे, कुणीही असू दे, जे काही बोलले आता नगरसेवक असू दे व एका उच्च पदावर असणारे असं जे काही बोललं ते आम्ही सगळं ज्या आमच्या पदानुसार आम्हाला जे काम दिलंय, जे कार्य केलं आम्ही ते सगळं पूर्णपणे राबव किंवा पूर्णपणे केलंय. त्यासाठी आम्हाला कोणाला सांगायची गरज नाही आहे. आणि पक्षासाठी आम्ही जेव्हा इंदापूरला त्यांनी नेलं होतं, मी त्यांच्यासोबत सहलीला गेले होते, त्यांच्यासोबत राहिले 2 दिवस राहिले. त्यांनी त्यांच्या फॉर्मला, अमोल बापू शिंदेच्या फॉर्मला मी अनुमोदक म्हणून सहीन सुद्धा केली आहे. तरी ते असा आरोप करताना तर गंभीर बाब आहे. जर पक्षातील लोकांना आमच्यावर विश्वास नसेल तर त्याला आम्ही विश्वासात आणण्यासाठी आम्ही काही करणार नाही. त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की हा व्यक्ती खरंच असा आहे का. आणि मला इतकीच विनंती आहे पक्षाला किंवा पक्षांच्या वरिष्ठांना, पक्षातील पदाधिकारी असू दे, नगरसेवक असू दे, गटनेते असू दे, सगळ्यांनाच मला इतकीच विनंती आहे की पक्षात मोजकेच प्रामाणिक कार्यकर्ते उरलेत. त्यांचा मन दुखवू नका, त्यांना लांब करू नका. आपल्याला महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आणायची आहे, महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे. आम्ही नेहमी त्यांच्यासोबत राहणार आहोत. तुम्ही त्यासाठी कोणालाही मन दुखवू नका, माझी इतकीच विनंती आहे. आणि जे काही त्यांनी बोललं त्याच्यासाठी मी हा खुलासा देते. धन्यवाद.